माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या प्रकारचं कलाकृती करायला शिकणार आहोत. त्यासाठी लागणारे मोती जे आहे ते पांढरे, लाल आणि जांभळे घेतलेले आहे. हे सगळे 5 नंबरचे आहे. टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे. कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतली आहे. सुई ही 7 नंबरची आहे. त्यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी इथे गाठ बांधून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आता आपली सुरुवात जी आहे ती इथून होणार आहे आणि आता 30 मोती जे आहे ते आपण याच्यात पहिले ओवून घेऊ. 30 मोती ओवून घेतलेले आहेत, पांढरे मोती. आणि आता आपण या सर्व मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. तर या सर्व मोत्यातून दोरा काढून घ्या. या सर्व जसे गाठ इथपर्यंत आहे तिथपर्यंत, ही गाठ इथपर्यंत आहे, इथे गाठ आहे. तर असा करून इथून इथपर्यंत दोरा काढून घ्यायचा आहे. या सर्व मोत्यातून आणखीन एक राऊंड करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण आपल्याला हे जे तयार करायचं आहे हे करायला सुरुवात करू. यानंतर इथे एक लाल मोती, 4 पांढरे मोती, परत लाल मोती, 5 पांढरे मोती आणि 4 जांभळे मोती असे मोती घेतलेले आहे. आणि 3 मोत्यांना इकडे बाजूला करायचं आणि या जांभळ्या मोत्यातून आणि पांढऱ्या मोत्यातून, जांभळ्या मोत्यातून आणि पांढऱ्या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता आपण या 2 मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे 4 मोती, 4 पांढरे, 1 लाल, 4 पांढरे आणि 1 लाल असे मोती घेतलेले आहे. आणि या मोत्यातून तीन मोत्यातून दोरा आपल्याला इकडे काढून घ्यायचा आहे. या 3 मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला परत हे जे 3 मोती आहे या 3 मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. यानंतर परत 1 लाल मोती, 4 पांढरे मोती, 1 लाल मोती, 5 पांढरे मोती आणि 4 जांभळे मोती. त्यानंतर हे 3 मोती बाजूला केले इकडे आणि या जांभळ्या मोत्यातून आणि पांढऱ्या मोत्यातून, या 2 मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि थोडा दोरा ओढायचा जेणेकरून याला आकार जो राहील तो व्यवस्थित येईल. त्यानंतर 4 पांढरे मोती घेतले आणि या लाल मोत्यातून आणि पुढचे सगळे 4 पांढरे, परत 1 लाल या पूर्ण मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर परत या 3 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि या 3 पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आता 1 लाल मोती, 4 पांढरे मोती, 1 लाल मोती, 5 पांढरे मोती आणि 4 जांभळे मोती एवढे आपल्याला घ्यायचे आहे. सांगितल्याप्रमाणे 1 लाल, 4 पांढरे, 1 लाल, 5 पांढरे आणि 4 जांभळे या 3 मोत्यांना बाजूला करायचं. या जांभळा आणि पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. आणि थोडासा दोरा जर सांगितल्याप्रमाणे त्याला दोऱ्याला ओढून घ्यायचा आहे. आणि परत आता इथे आपल्याला 4 पांढरे मोती घ्यायचे. 4 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या लाल मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढचा लाल मोती आहे त्याच्यातून दोरा आपल्याला, म्हणजे थोडक्यात 1 आणि 4, 5 आणि 6 मोत्यातून दोरा काढायचा
त्यानंतर दोरा थोडा ओढून घ्यायचा आपल्याला, त्यानंतर या तीन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि पुढच्या तीन मोत्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. तर याचप्रमाणे आता आपल्याला प्रत्येक वेळा या टाईपचं काम करायचं आहे. इथे एक पाळ, परत इथे एक लाल घेणार, चार पांढरे घेणार, परत लाल घ्यायचा आहे, पाच पांढरे घ्यायचे आहे, जांभळे घ्यायचे आहे चार, त्यानंतर या टाईपमध्येच आपल्याला या दोन मोत्यातून दोरा काढायचा, त्यानंतर चार मोती घ्यायचे इथून असा दोरा काढून. तर या टाईपमध्ये आता तुम्हाला बाकीचं करायचं आहे आणि शेवटचं जे क्लोजिंग राहील ते मी तुम्हाला सांगेन. आता इथपर्यंत आलो आहे, या तीन मोत्यातून दोरा काढायचा आणि याही तीन मोत्यातून दोरा काढायचा. या तीन मोत्यातून दोरा काढला, या तीन मोत्यातून दोरा काढला. आता हे जे पाच मोती आहे, एक लाल, चार पांढरे आणि एक लाल, याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. या एक लाल मोती, चार पांढरे मोती आणि एक लाल मोती याच्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे. यानंतर इथे आपण पाच पांढरे मोती आणि चार जांभळे मोती घेणार आहोत. पाच पांढरे मोती घेतले आणि चार जांभळे मोती घेतलेले, हे दोन तीन मोती बाजूला केले. या दोन मोत्यातून जांभळा आणि पांढऱ्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्याला थोडंसा उडूनही घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी इथे चार पांढरे मोती घेतलेले आहे आणि या पाचही मोत्यातून, पहिला लाल मोती, चार पांढरे मोती आणि एक लाल मोती, या सहा मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे. दोरा थोडा आतमध्ये ओवून घ्यायचा आहे, तर दोरा मी आतमध्ये ओवून घेतो. अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.